विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक पॉईंट तीन बघणार आहोत संख्या ज्ञानामध्ये पहिलं गणित आहे चार अंकी मोठ्यात मोठ्या मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहान लाहन लहान वजा केली तर येणारी संख्या कोणती आता ह्याच्यात मोठ्यात मोठी संख्या कोणती नऊ हजार अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव मोठ्यात मोठी संख्या आणि तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती शंभर येईल लहान संख्या ह्याच्यातनं वाजाबाकी केल्यानंतर नौ, नौ, काय येईल नवाशे नऊ नवाशे नऊ नवात नाही गेला आठ नऊ म्हणजे नऊ हजार आठशे नव्याण्णव आपला पर्याय क्रमांक एक, एक उत्तर आलं दुसरं गणित जिच्यामध्ये चार व पाच हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान चार अंकी समसंख्या कोणती आता इथं सोपं एकदम दहाशे बहात्तर ही सगळ्यात मोठी संख्या आहे सम आहे पण मोठी आहे दहाशे बासष्ट पण आहे दहाशे सव्वीस ही लहान आहे आणि दहाशे अठ्ठावीस ही पण मोठी आहे म्हणजे पर्याय क्रमांक आपला तीन आला तिसरं गणित बघूया दोन पाच व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती आता प्रत्येकी अंक घेऊया आपण पहिला अंक तयार होतोय दोनशे छप्पन्न दुसरा अंक होतोय दोनशे पासष्ट तिसरा अंक होतोय पाचशे सव्वीस चौथा अंक होतोय पाचशे बासष्ट परत सहाशे पंचवीस आणि शेवटचा अंक होतोय सहाशे बावन्न आता ह्या संख्यांची आपण जर बेरीज केली तर किती उत्तर येईल दोन हजार आठशे शहाऐंशी आपल्या पर्याय क्रमांकाला उत्तर एक चौथ गणित बघूया पाच तीन शून्य नऊ सात हे अंक प्रतिकी वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आता हिथे तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे इथं पर्याय आपल्या सगळे समसंख्येत दिलेले आहेत पण सगळ्यात मोठी संख्या सांगितली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक आपण जर तीन लिहिला पंच्याण्णव हजार सातशे तीस त्याच्यापेक्षा मोठे आहे सत्त्याण्णव पाचशे तीस हिथं गोंधळ होण्याची शक्यता आहे त्यामुळं पर्याय नीट बघा पुढचं गणित बघूया जिचा आरंभ सात हा अंक आहे अशी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आता आपल्या पर्यायामध्ये सगळेच सात सात आहेत दुसरा अंक नऊ आहे इथं दुसरा अंक नऊ आहे हिथं दुसरा अंक आठ आहे इथं दुसरा अंक आठ आहे इथं तिसरा अंक नऊ आहे इथं तिसरा अंक आठ आहे इथं तिसरा अंक नऊ आहे इथं तिसरा अंक आठ आहे इथं नऊ आहे इथं तिसरा आणि चौथा पर्याय बघा इथं अष्ट्यात्तर आणि अष्ट्यात्तर आहे आणि इथं पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये एकोणऐंशी आणि एकोणऐंशी पण इथं नऊशे नव्याण्णव आणि इथं आठशे अठ्ठ्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे एक येणार आहे सर्व गणित बघूयात सात नऊ एक तीन यापैकी प्रत्येकी अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज किती इथं आता ट्रिक वापर ट्रिक वापरूयात जर चार अंकी संख्या असेल तर सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले संख्यांची बेरीज एवढे गणित आपल्याला बेरीज करण्याला वेळ नसतो मग तुम्हाला ट्रिक सांगते सहा हजार सहाशे सहासष्ट संख्यांची बेरीज आता आपले बेरीज बघा तीन आणि चार नऊ चार तेरा तेरा सातवीस मग सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले वीस काय आला गुणाकार आपला एक लाख तेहतीस ती मोटे मोटे ती? हजार तीनशे वीस म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय आलाय चार आलाय पुढचं गणित बघूयात सांग की मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल आता सांग की मोठ्यात मोठी संख्या कोणती येईल नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या कोणती येईल नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यांची वजा बाकी करू नवातनं नऊ शून्य 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 का आली नऊ लाख आपला पर्याय क्रमांक तीन पुढचं गणित बघूया तीन पाच नऊ आठ सहा एक यापैकी कोणतेही चार अंक को एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठ्या मोटे संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती आता ह्याच्यातील काय करूया मोठ्यात मोठे संख्ये घेऊया नऊ घेऊया आठ घेऊया परत सहा परत पाच मोठी संख्या तयार झाली चार अंकी काय झाली मोठी संख्या झाली आता एकक स्थानाच्या अंकाची तिप्पट विचारलं एकक स्थान कुठलं आहे पाच आहे त्याची तिप्पट पाच गुणिले तीन करायचं पाच त्रिक पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक आपला चार उत्तर आले पुढचं गणित बघूया चार शून्य सहा नऊ पाच हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती आता मोठ्यात मोठी संख्या बघूया नऊ सहा पाच चार शून्य हा अंक घेऊया मोठ्यात मोठी मौते संख्या आणि छोट्यात छोटी संख्या कोणती चार शून्य पाच सहा नऊ ही लहान संख्या ह्यांची वजाबाकी सांगितली दातनं नऊ गेला एक हातचा देऊन टाकला चौदाातनं सात गेले सात हातचा देऊन टाकला पंधरातनं सहा गेले नऊ हातचा देऊन टाकला सातनं एक पाच आणि नवातनं पाच गेले नवातनं चार गेले पाच आता ह्यांची बेरीज सांगितली पाचन पाच दहा दहा नऊ एकोणीस एकोणीसन एकवीस वीसन सात सत्तावीस ह्यांची बेरीज सांगितली आपल्याला किती आली बेरीज सत्तावीस पर्याय क्रमांक आपला तीन आला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा